तुमचं सगळ्यांचं स्वागत इन्व्हेस्टर्स मॅगझिनमध्ये. आज आपण अनेक 10 जे रेशिओ मेनली ते पाहणार आहोत. त्यामध्ये पी ई रेशिओ, ई पी एस रेशिओ, डिव्हिडंड यील्ड, डेट टू इक्विटी रेशिओ, प्राईस टू बुक व्हॅल्यू, आर ओ ई, आर ओ सी, ई बी टी, डी ए, पेग आणि ओ पी एम. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत पी ई रेशिओ, ज्याला प्राईस टू अर्निंग रेशिओ असं म्हटलं जातं. आणि प्राईस टू अर्निंग रेशिओ हा करंट मार्केट प्राईस जी असते स्टॉकची, त्याला भागिले अर्निंग पर शेअर याने काढला जातो. त्याच्यावरून आपल्याला शेअर हा ओव्हर व्हॅल्यू आहे की अंडर व्हॅल्यू आहे ते कळतं. शक्यतो पी जो 18 कमी असेल, 18 ते 20 कमी, 15 तो चांगला मानला जातो, स्वस्त स्टॉक मानला जातो. आणि शक्यतो आपण किती रुपये भरतो ते पी ईवरून कळतं. 70 असेल तर आपण 70 देतो आहे 1 रुपया कमवण्यासाठी. त्यामुळे पी लो असेल तर चांगलं. इथं मी दोन उदाहरणं देतो आहे. एक आहे हॅवेल्स कंपनीची मार्केट प्राईस 611 आहे, पण पी ई 54 आहे. आणि पॉलिकॅपची करंट मार्केट प्राईस 841, पी ई 16 आहे. म्हणजे याचा अर्थ पॉलिकॅपचा जो शेअर आहे तो स्वस्त आहे असं म्हटलं जातं पी ईच्या भाषेमध्ये. त्यामुळे प्राईस मार्केटची स्टॉक प्राईस पाहून त्याला स्वस्त ठरवलं जात नाही, तर तो त्याचा पी ई रेशिओ काय आहे तो पाहिला जातो. 18 ते 20-15 पी ई चांगला. शक्यतो हाय पी ई असेल तर हाय ग्रोथ अशी अपेक्षा असते कंपनीकडून. त्यामुळे कायमच फक्त पी ई पाहूनच आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही, तर कंपनीचं फंडामेंटल इतर गोष्टीही पाहाव्या लागतात आणि मगच आपण इन्व्हेस्टिंग करू शकतो. तरीसुद्धा पी ई रेशिओ पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर जो दुसरा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो आहे अर्निंग पर शेअर. ई पी एस रेशिओ जितका जास्त की ती कंपनी चांगली. तो काढतात कसा, तर नेट इन्कम जे होतं प्रॉफिट, नेट प्रॉफिट जे होतं सगळे टॅक्स वगैरे जाऊन, आणि त्याला भागिले टोटल जे आउटस्टँडिंग शेअर्स असतात त्याचं जे गुणोत्तर आहे त्याला ई पी एस रेशिओ म्हणतात. ई पी एस जितका जास्त आहे तो दाखवतो प्रॉफिटेबिलिटी त्या कंपनीची. जितका हायर ई पी एस असेल तेवढं चांगलं प्रॉफिट असतं. आणि याच्यावरून त्या कंपनीचा बिझनेस किती ग्रोथ होतो इयर टू इयर हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे हायर ई पी एस रेंज असेल त्या कंपनीची तर आपण नक्कीच त्या स्टॉकचा विचार करायला पाहिजे इन्व्हेस्टिंगसाठी. आणि हायर ई पी एस चांगलं प्रॉफिट असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे ई पी एस व्हॅल्यू कायम जास्त पाहिजे. या ठिकाणी फक्त उदाहरण म्हणून मी काही कंपन्याचे नावं घेतलेत. त्यात रिलायन्सचा ई पी एस हा करंटली 46.76 आहे. तर त्यामुळे आपण हा स्टॉक चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. इथं स्टॉक सजेस्ट इन्व्हेस्टिंगसाठी करत नाही. तुम्ही इन्व्हेस्ट करताना स्वतःचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. यानंतर जो तिसरा रेशिओ आहे तो आहे डिव्हिडंड यील्ड. शक्यतो डिव्हिडंड सगळ्याला माहीत आहे, डिव्हिडंड म्हणजे आपण नफा म्हणतो. पण डिव्हिडंड यील्ड हे पर्सेंटेजमध्ये असतं. ते कसं काढलं जातं, तर ॲन्युअल डिव्हिडंड पर शेअर, प्रत्येक शेअरचा जो डिव्हिडंड आहे तो, आणि त्याला भागिले त्या शेअरची किंमत, त्याच्यावरून डिव्हिडंड यील्ड निघतो. शक्यतो चांगले ज्या फंडामेंटल स्ट्रॉंग कंपन्या आहेत त्यांचा डिव्हिडंड यील्ड हा 4 ते 6 रेंजमध्ये असतो. शक्यतो पी एस यू ज्या कंपन्या आहेत, सरकारी कंपन्या, त्याचा डिव्हिडंड यील्ड हा जास्त दिसतो त्या स्टॉकच्या ग्रोथपेक्षाही. त्यामुळे बरेच लोक पी एस यू स्टॉक्सकडे वळतात डिव्हिडंडसाठी, हायर डिव्हिडंडसाठी. डिव्हिडंड कंपनी कायमस्वरूपी देईलच असं नसतं, परंतु जी कंटिन्यू देते डिव्हिडंड फंडामेंटली चांगली आहे अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. तर या ठिकाणी काही उदाहरणासाठी मी डिव्हिडंड यील्ड ज्या कंपनीचे चांगले आहेत त्याचे 2-3 उदाहरणं इथं दिलेत. ते सुद्धा इन्व्हेस्टमेंट सजेशन नाही आहेत, तर ते निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्यायचा आहे. शक्यतो शेअर मार्केटमध्ये सर्व इन्व्हेस्टिंग ही रिस्कला जोडलेली असते. तर आय टी सीचा जो डिव्हिडंड यील्ड आहे तो 5.19 आहे, टेक महिंद्रा 2.19 आहे, कोल इंडियाचा 9.20 आहे. तो रेशिओ आहे डेट टू इक्विटी रेशिओ. डेटचा सरळ अर्थ होतो कर्ज. तर त्या कंपनीवर कर्ज किती आहे ते याच्या रेशिओवरून आपल्याला कळतं. तर या ठिकाणी तो रेशिओ कसा काढतात, तर टोटल लायबिलिटीज, लायबिलिटीचा अर्थ होता कर्ज किंवा देणी म्हणतो आपण त्याला, आणि भागिले शेअर होल्डरची इक्विटी, त्याची एकूण व्हॅल्यू किती त्या इक्विटीची सगळ्या. तर जनरली हा कधी पण 2 जास्त नसावा असं मानलं जातं. आणि तो प्रत्येक बिझनेसचा बदलतो. शक्यतो बँकिंग आणि फायनान्स स्टॉक जे असतात त्यांचा डी रेशिओ जास्त असतो, कारण ते पैसे घेऊन दुसऱ्याला पैसे देतात, त्याच्यावर त्याचा बिझनेस असतो. शक्यतो डेट फ्री कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधी पण चांगलं आहे, किंवा लो डेट असलेल्या कंपन्यामध्येच, कारण इन्व्हेस्टिंग महत्त्वाचं आहे. तर लो डेट असलेल्या कंपन्या किंवा थोडंफार डेट असलेल्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. शक्यतो डेट व्हॅल्यू, डेट टू इक्विटी रेशिओ हा 2 जास्त नसला पाहिजे, एवढं मात्र या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं. बँकिंग आणि फायनान्सचे मात्र डेट टू इक्विटी जे रेशिओ आहेत ते नक्कीच जास्त असणार आहेत.
या ठिकाणी उदाहरण म्हणून हिंदुस्तान युनिलिव्हर, टी सी एस आणि आय टी सी यांचे जे डेट टू इक्विटी रेशियो आहेत ते अतिशय कमी आहेत किंवा अत्यंत एकूण भांडवलाच्या कमी आहेत असं आपण म्हणू शकतो, अतिशय लो आहेत, त्यामुळे या कंपन्या चांगल्या म्हणू शकतो. यानंतरचा पुढचा जो आहे तो आहे प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशियो, अतिशय महत्त्वाचा आहे. बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीची एकूण संपत्ती आणि त्याच्यात सगळे कर्ज वगैरे सगळे देऊन उरलेली जी रक्कम असते तिला बुक व्हॅल्यू असं म्हटलं जातं. शक्यतो ती काढताना स्टॉकचा भाव आणि भागिले बुक व्हॅल्यू पर शेअर, प्रत्येक शेअरची बुक व्हॅल्यू काढता येते, त्याचा जो रेशियो येतो त्याला प्राईस टू बुक व्हॅल्यू म्हणतात. जनरली हा जो बुक व्हॅल्यू आहे तो 1 असावा, परंतु 1 ते 3 दरम्यान असला तरी खूप चांगली गोष्ट आहे. लो प्राईस टू बुक रेशियो जर असेल तर ती कंपनी त्या स्टॉकचा भाव स्वस्त आहे असं म्हटलं जातं. बुक व्हॅल्यू शक्यतो मी आता सांगितलं तुम्हाला टोटल ॲसेट म्हणजे एकूण संपत्ती भागिले त्यांचे वजा त्यांचे एकूण कर्ज, ती बुक व्हॅल्यू येते. आणि प्रत्येक शेअरची जर काढायची असेल तर एकूण इक्विटी शेअर त्याची जी व्हॅल्यू ती भागिले एकूण शेअरची संख्या, तर आपण प्रत्येक शेअरची बुक व्हॅल्यू काढू शकतो आणि बुक व्हॅल्यू ही इंडिकेटर म्हणून वापरू शकतो इन्व्हेस्टिंगसाठी. त्यामुळे 1 to 3 अशी जी रेंज असेल प्राईस टू बुक व्हॅल्यूची किंवा 4-5 असेल तरीसुद्धा तो स्टॉक आपण चांगला असा समजू शकतो. तर या ठिकाणी उदाहरण म्हणून रिलायन्सची बुक व्हॅल्यू जी आहे 3.04 आहे, इन्फोसिसची 6.51 आहे आणि आय टी सीची 3.77 अशी आहे. मी हा जो डाटा गोळा केला आहे तो वेगवेगळ्या साईट्सवरून केलेला आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः कन्फर्म करून घ्या, क्रॉस चेक करून घ्या, मग आपल्याला प्राईस टू बुक व्हॅल्यू कळेल. किंवा इथं फक्त तर रेशिओ काय आहे तो कसा काढतात आणि त्याची रेंज मी सांगितली. अतिशय महत्त्वाचा आर ओ ई रेशिओ असतो कंपनीचा. आर ओ ई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, किती रिटर्न मिळतात आपल्याला त्या इक्विटी व्हॅल्यूवर, त्या शेअरच्या व्हॅल्यूवर. तर हे कसं काढतात तर नेट इन्कम जो असतो कंपनीचा सगळे टॅक्स वगैरे जाऊन त्याला भागिले बुक व्हॅल्यू ऑफ शेअर होल्डर्स इक्विटी, शेअर होल्डरची जी इक्विटीची पूर्ण बुक व्हॅल्यू आहे तिने भागिलं जातं आणि मग कळतं की रिटर्न ऑन इक्विटी किती मिळाले, किती पैसे आपल्याला प्रॉफिट मिळालं. चांगल्या मॅनेजमेंट असलेल्या कंपनीची आर ओ ई व्हॅल्यू चांगली असते. शक्यतो तो रेशिओ 15-20% दरम्यान असेल तर ती कंपनी इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय चांगली आहे असं समजलं जातं. त्यामुळे आर ओ ई हा अतिशय महत्त्वाचा निकष आहे जो प्रॉफिटेबिलिटी दाखवतो आणि मॅनेजमेंट दाखवतो. सलग मागचे 5 ते 7 आर ओ ई जर चांगला असेल त्या कंपनीचा तर मात्र इन्व्हेस्टिंगला हरकत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टिंगला आपण सहज नाव घेतले आणि इन्व्हेस्टिंग सुरू केलं असं होत नाही. या ठिकाणी रिलायन्स आर ओ ई 10.20% आहे, इन्फोसिसचा 25.24 आणि आय टी सीचा दाखवतो आहे 24.83. त्यामुळे यांचा आर ओ ई हा खूप चांगला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्या तुम्ही इन पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. यानंतर सातवा जो रेशो आहे तोही आर ओ ई इतकाच महत्त्वाचा. आपण किती कॅपिटल लावलं आणि त्या कॅपिटलमुळे किती रिटर्न जनरेट झाले ते आर ओ सी ई दाखवतो, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. तो कसा काढतात तर ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट टॅक्स देणे हे पण सगळं ॲड असतं आणि भागिले कॅपिटल एम्प्लॉईड किती भांडवल त्याला लावलं गुणिले 100 यांचं जी व्हॅल्यू असते ती आर ओ सी असते. जितका हायर असेल आर ओ सी तेवढे त्या कंपनीची प्रॉफिट कमवण्याची क्षमता जास्त असते. आणि शक्यतो तो किती असावा असं मानतात तर आपल्याला ज्या एफ डी देतात बँक इंटरेस्ट जो देते त्याच्या दुप्पट तो असावा. जर बँक रेट इंटरेस्ट रेट हा जर 4% असेल तर 8%पेक्षा जास्त आर ओ सी असला पाहिजे कंपनीचा, म्हणजे मग ती कंपनी इन्व्हेस्टमेंटला चांगली, म्हणजे बँक एफ डीपेक्षा व्हॅल्यू जास्त असावी आर ओ सीची, तेव्हा आपल्याला आर ओ सी चांगला असलेल्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायला चालतं. या ठिकाणी रिलायन्सचा 10.69 आहे, इन्फोसिस 32.58 आणि आय टी सीचा 32.56 आहे. हे सर्व रेशिओ बेसिक आहेत, फंडामेंटल ॲनालिसिसचे भाग आहेत आणि या प्रकारे फंडामेंटल ॲनालिसिस केल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट कधीच करू नये. आणि ते ॲनालिसिस वेगवेगळ्या ॲपवर साईट्सवर तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठे जायची गरज नाही. यानंतर आठवा जो रेशिओ आहे तो आहे ईबीट डी ए, तर हा शॉर्टकट आहे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डिप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन. तर थोडक्यात याची व्हॅल्यू कशी काढतात तर झालेला नेट इन्कम प्लस इंटरेस्ट जो द्यायचा आहे तो टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचे, घसारा त्या कंपनीचा मेंटेनन्ससाठी, अमॉर्टायझेशन ती व्हॅल्यू असते ईबीट व्हॅल्यू, किंवा दुसरा ऑपरेटिंग प्रॉफिट, डिप्रिसिएशन, घसारा या सगळ्याची एकत्रित. आणि याच्यामधून काय होतं की गव्हर्नमेंट टॅक्स फायनान्स हे सगळं वजा करून ती व्हॅल्यू असते.
ही व्हॅल्यू पण जर 10 पेक्षा कमी असेल तर खूप चांगली मानली जाते कंपनी. शक्यतो ही व्हॅल्यू 10 पेक्षा कमी असावी, आणि जर ती 10 पेक्षा कमी असेल तर त्या कंपनीची प्रॉफिट निर्माण करण्याची जी ताकद आहे ती नक्कीच जास्त आहे. त्यामुळे ईबिट व्हॅल्यू बऱ्याच वेळा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल. मनी कंट्रोल, इन्व्हेस्टिंग डॉट कॉम, त्याचप्रमाणे स्क्रीनर अशा अनेक वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला मी मागेही सांगितल्या होत्या. त्यावर तुम्ही हा सगळा डेटा रेडीमेड उपलब्ध आहे आणि तुम्ही सहज तो सर्च करू शकता. तर या ठिकाणी रिलायन्सचा 12 आहे, इन्फोसिसचा 6-9 आहे आणि ITC 1-1.5% आहे. त्यामुळं या प्रकारच्या कंपन्या ही अशी व्हॅल्यू असेल तर योग्य आहेत इन्व्हेस्टिंगसाठी. यानंतर 9वा जो रेशिओ आहे त्याला PEG रेशिओ म्हणतात, प्राईस टू अर्निंग्स टू ग्रोथ रेशिओ. म्हणजे फ्युचरचा विचार केला जातो या रेशिओमध्ये. यामध्ये PE व्हॅल्यूला ग्रोथ रेटने भागिलं जातं कंपनीच्या, मग PEG रेशिओ मिळतो आपल्याला. आणि याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की हा स्टॉक महाग आहे की स्वस्त आहे, कारण तो PEशी इक्वली तुलना केली जाते. आणि PE आणि ग्रोथ जो रेट आहे तो जवळपास समान असावा लागतो. शक्यतो PEG रेशिओ हा 1 असेल तर ती कंपनी चांगली आहे असं मानलं जातं. आणि जर 1 पेक्षा त्याची व्हॅल्यू PE जास्त असेल तर नक्कीच त्या स्टॉकची किंमत जास्त आहे. मग स्टॉकची किंमत जास्त आहे म्हणजे मग कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करूच नाही असा प्रकार नाही आहे. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण का हा PEG एक रेशिओ आहे. हे सगळे 8-10 रेशिओ जे मी सांगितलेत ह्या 10 रेशिओचा विचार करून इन्व्हेस्टिंग करायचं असतं. की PE खूप स्वस्त आहे मग चला इन्व्हेस्ट, कारण कंपनीचं जर फंडामेंटल चांगले नसेल, बाकीचे रेशिओ खराब असतील तर करू नये. या ठिकाणी ज्या चांगल्या कंपन्या त्यांचं PEG रेशिओ जो आहे तो रिलायन्सचा 6.84 अबोव आहे, इन्फोसिस 2.30 आणि ITCचा 1.19 आहे. त्यामुळं हा पण रेशिओ तुम्हाला रेडीमेड या व्हॅल्यू उपलब्ध आहेत, तुम्ही सर्च करू शकता. आणि आजचा शेवटचा जो रेशिओ आपण पाहणार आहोत तो आहे OPM, शॉर्टकटमध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. थोडक्यात हे प्रॉफिट जे आहे कंपनीचं, ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय तर कंपनी जी वस्तू बनवते ती तिने विकली आणि ती विकल्यानंतर जे काय प्रॉफिट तिला मिळालं आहे त्यातून टॅक्स वगैरे सगळे वजा करायचे बाकी आहेत, परंतु ते बाकी असताना सुद्धा जी व्हॅल्यू मिळाली तिला म्हणतात OPM. आता ओपनिंग प्रॉफिट मार्जिन किती असं होतं, किती पण असावं, 20% जर मार्जिन असेल त्याला हाय मार्जिन म्हणतात, चांगली गोष्ट आहे. 10% असेल तर ठीक आहे, पण 5%च्या खाली जर OPM असेल तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टिंग करू नये, कारण ती कंपनी तेवढं जनरेट करत नाही पैसा. आणि एक लक्षात ठेवायचं की OPM ची व्हॅल्यू जी आहे ती काय दाखवते तर त्याला इंटरेस्ट आणि टॅक्स पे करायचं अजून बाकी आहे. त्यामुळे शक्यतो ज्या कंपन्याचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हे 10-20% आहे आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर खूप चांगली गोष्ट आहे इन्व्हेस्टिंगसाठी. अशाच कंपन्यामध्ये इन्व्हेस्टिंग करायला हरकत नाही. त्यामुळं OPM आपण जवळपास जे सगळे रेशिओ पाहिले, अगदी PE रेशिओपासून PE असेल, EPS रेशिओ असेल, PEG रेशिओ असेल, हे सर्व रेशिओ तुम्हाला उपलब्ध आहेत. OPM रेशिओ इथं रिलायन्सचा 15 आहे, इन्फोसिसचा 24 आहे, ITCचा 39 आहे. त्यामुळे खूप चांगले रेशिओ आहेत. तर या माहितीसाठी तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा इन्व्हेस्टर्स मॅगझिनला आणि तुमचा फीडबॅक कॉमेंटच्या रूपामध्ये द्या. थँक्यू.